बर कसं काय मुलांनो, कशी झाली सुट्टी? बर मला सांगा कोण कोण कुठे कुठे जाऊन आलं? ताई आम्ही गोलघुमट पाहायला गेलो होतो, खूप भारी आहे. वा मस्त की. आणि सविता तू कुठे गेली होतीस? मी इथंच होते. मी दररोज आईसोबत सायकल चालवायला जायचे आणि आता मला माझी सायकल एकदम छान चालवता येते. वा हे मस्तच झालं. बर मला सांग तू सरळ रस्त्यावर सायकल चालवलीस का? हो, सुरुवातीला काही दिवस सरळच रस्त्यावरती चालवले. मग आई एक दिवस म्हणाली की चल तुझी मावशी इथंच जवळ राहते, आपण तिच्या घरी जाऊन येऊयात. माझी मावशी आमच्या घरापासून तिसऱ्याच इमारतीत राहते. तिच्या सोसायटीत जायला उजवीकडे आत वळावं लागतं. अरे वा. बर मुलांनो, आता सविता जेव्हा तिच्या मावशीकडे जायला निघाली तेव्हा प्रथम तिने सरळ रस्त्यावर किंवा सरळ दिशेने सायकल चालवली आणि नंतर काही वेळाने ती उजवीकडे वळली. आता सरळ रस्ता म्हणजे किरण आहे असं समजा. मग थोड्या वेळाने ती वळली आणि काही अंतर पुढे गेली. हा दुसरा किरण आहे असं समजा. आता सविता जिथे वळली तिथे पहिल्या किरणाने दुसऱ्या किरणाशी कोन केला. सविताने प्रथम क्यू आर या किरणाच्या सरळ दिशेत सायकल चालवली. मग ती उजवीकडे 90° कोनात वळली. एस के या दुसऱ्या किरणाच्या दिशेत ती परत सरळ गेली. सायकल चालवण्याची दिशा बदलल्यामुळे तिथे कोन तयार झाला. कळलं? हो, हे मला कळलं. मी एकदा घरी येताना रस्त्यावरती वळले. मग मी दूध घेतलं. ते वळण खूपच छोटं होतं. ए बी ह्या किरणाच्या दिशेत चालत होते आणि डी ह्या माझ्या घराच्या ठिकाणी पोचायच्या आधी मी ओ ह्या ठिकाणी वळले आणि बी ओ सी असा कोन केला आणि पुढे ओ सी या किरणात सरळ चालत राहिले. बर आता तुम्ही आपापल्या दप्तरातून ना कोणतंही एक पुस्तक काढा. काढा बरं. ठेवा इथे टेबलावर कोणतंही. बर आता या पुस्तकाचं मुखपृष्ठ थोडस उघडा. आता तुमच्या लक्षात येईल की मुखपृष्ठ आणि बाकीचं पुस्तक ह्याच्यामध्ये एक विशिष्ट कोन तयार झालाय. आता पुस्तक तसेच ठेवून आणखी उघडा बरं मुखपृष्ठ. बरोबर. आता ह्यात झालेला कोन बघा. ह्यात झालेला कोन हा आधीच्या कोनापेक्षा थोडासा मोठा असेल. बरोबर? हो हो, मोठा आहे. आता हे मुखपृष्ठ अगदी सरळ उभे राहील असं उघडा बरं. बरोबर. आता हा कोन बघा, कुठल्या कोनासारखा दिसतोय? हा तर 90° दिसतोय. पर आता रुपेश तू हे मुखपृष्ठ अजून उघड बरं, म्हणजे टेबलाच्या पृष्ठभागाजवळ येईल इथपर्यंत उघड. आता ह्यात झालेला कोन कुठला दिसतोय? आधीच्या कोनापेक्षा खूपच मोठा दिसतोय. आता मुखपृष्ठ पूर्णपणे उघड, टेबलाच्या पृष्ठभागावर चिकटू दे. बरोबर. आता कोन कसा दिसतोय ते सांगा. मला तर कोणताच कोन दिसत नाहीये. बर ह्याला 180° कोन असं म्हणतात. अच्छा. रुपेश आणि सविता ही तुमची नावं आहेत. तशीच कोनांचीही नावं असतात. या आपल्या मित्रांची आता आपण ओळख करून घेऊया, चालेल? कोनाचे माप किती आहे त्यावरून त्याचे नाव दिलेलं आहे. कोन मोजण्याचे एकक अंश आहे. उदाहरणार्थ कोनाचे माप 85° आहे. कळतंय? बर आता हे बघा, तुम्हाला माहिती आहे का की हा 90° कोन आहे. हा असा, ह्याला म्हणतात काटकोन. कळलं? हो. सविता तू ज्या घरी गेली होतीस तिथे तुला काटकोन दिसले का ग? हो, मला प्रत्येक खोलीत दिसते. खोल्यांचे कोपरे काटकोन तयार करतात. बरोबर. रुपेश हा कोन काटकोनापेक्षा लहान आहे की मोठा आहे सांग बरं. हा कोन काटकोनापेक्षा लहान आहे. म्हणजेच जो कोन काटकोनापेक्षा लहान असतो त्याला लघु कोन असं म्हणतात. बरं सविता मला सांग काटकोनाचे माप किती असते? काटकोन 90° असतो. बरोबर. लघु कोन काटकोनापेक्षा लहान असतो.
म्हणजे त्याचं माप 90 अंशापेक्षा कमी असलं पाहिजे, हो की नाही? हो। आता सविता मला सांग, हा कोण काटकोनापेक्षा लहान आहे की मोठा आहे? ताई, हा कोण काटकोनापेक्षा मोठा आहे। जो कोण काटकोनापेक्षा मोठा असतो त्याला विशाल कोण असं म्हणतात। बरं रुपेश, मला सांग या कोणाचं माप काटकोनापेक्षा लहान असेल की मोठं? या कोणाचं माप काटकोनापेक्षा मोठं असेल। बरोबर। चला, म्हणजे आता तुम्हाला कोणांची नावं आणि माप दोन्ही माहिती झाले। हो। बरं मला सांगा, आपल्याला हे कोण आणि त्यांचे प्रकार का माहिती असले पाहिजेत? बरं समजा माझ्याकडे एक यंत्रमानव आहे। मी जर त्याला प्रथम बिंदू अ पर्यंत चालायला सांगितलं आणि नंतर बिंदू ब पर्यंत जायला सांगितलं तर तो म्हणेल की बिंदू अ पर्यंत जायला मी किती अंतर चालू? आपण जर त्याला तशी सूचना दिली नाही तर तो चालतच राहील, हो की नाही? उदाहरणार्थ, खांबापर्यंत जा असं त्याला सांगावं लागेल। त्याने पार केलेले अंतर मोजण्यासाठी कशाकशाचा वापर करता येईल आपल्याला, कोणते साधन वापरता येईल, विचार करा बरं। जर बिंदू ब डाव्या बाजूला असेल तर त्याला सांगावं लागेल की 10 मीटर नंतर डावीकडे वळेल। आपण हे शिकलो आहोत की यंत्रमानव जिथे वळेल तिथे कोण तयार होतो, बरोबर? हा कोण तुम्ही कसा मोजू शकाल? इथे आता आपल्याला पट्टी किंवा टेप या आपल्या मित्रांची अंतर मोजण्यासाठी मदत लागेल। झालेला कोण मोजण्यासाठी कोण मापक वापरावा लागेल? गाडी चालवताना आपण सरळ रस्त्यावरून चालवतो, वळण आले की उजवीकडे किंवा डावीकडे वळतो। आपण जात असलेल्या दोन रस्त्यांमध्ये आपण जिथे वळतो तिथे कोण तयार होतो, या कोणामुळे आपली जाण्याची दिशा बदलते। काही वेळा हा कोण काटकोन असतो, काही वेळा लघुकोन असतो, किंवा काही वेळा विशाल कोणही असू शकतो। राधा एकदा घाटातून थंड हवेच्या ठिकाणी जात होती, डोंगरातून रस्ता वळणं वळणं घेत जात होता। वळणांवरून वळताना काही वेळा 90 अंशापेक्षा जास्त वळत होती। राधाला वळणावर थोडी भीती वाटत होती। आपण काय शिकलो? कोणांचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यांची नावे कोणांच्या मापाप्रमाणे दिली जातात। कोणाचे माप अंशात, उदाहरणार्थ 85 अंश असं लिहितात। 90 अंशाच्या कोणाला काटकोन असं म्हणतात। 90 अंशापेक्षा कमी माप असलेल्या कोणाला लघुकोन म्हणतात। 90 अंशाच्या जास्त माप असलेल्या कोणाला विशालकोन असं म्हणतात। स्वाध्याय। मी कोण? काटकोन, लघुकोन, विशालकोन, सरळकोन, पूर्णकोन। 1 360 अंश, 2 90 अंशापेक्षा जास्त, 3 180 अंश, 4 90 अंश, 5 90 अंशापेक्षा कमी।